पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला केंद्र सरकारनं कलम तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय घेतला होता त्याविरोधात तेवीस याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या चार वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागलाय ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये सलग पंधरा दिवस या प्रकरणाची सुनावणी सुरू होती त्यानंतर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता आज तो निकाल जाहीर करण्यात आलाय सुप्रीम कोर्टानं कलम तीनशे सत्तर हटवण्याचा केंद्राचा निर्णय योग्य असल्याचं आणि केंद्र सरकारच्या अधिकारात असल्याचं मान्य केलंय त्यामुळं कलम तीनशे सत्तरमध्ये जम्मू काश्मीर संबंधित असलेल्या तरतुदी आता कायमस्वरूपी इतिहास जमा झाल्याचं म्हणायला काही हरकत नाही पण हा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं काश्मीरच्या राज्याच्या दर्जाबाबत आणि तिथे निवडणुका घेण्याबाबतही काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत या सगळ्या प्रकरणाबाबत या व्हिडिओतून माहिती घेऊयात नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सर्वात आधी पाहूयात काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर का लागू होतं आणि कलम तीनशे सत्तर लागू असताना काय परिस्थिती होती भारताच्या स्वातंत्र्यानंतर आणि जम्मू काश्मीर राज्य अस्तित्वात आल्यानंतर संविधानाच्या कलम तीनशे सत्तरनुसार जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आला होता त्यामुळं भारतीय राज्यघटना तिथे थे थेट लागू होणार नव्हती राज्यघटनेचं कलम एक ज्यामध्ये काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे स्पष्ट होतं ते वगळता घटनेतील इतर कोणतंही कलम जम्मू काश्मीरला थेट लागू होत नव्हतं भारत हा राज्यांचा समूह आहे असं या कलमात म्हटलं होतं मग जम्मू काश्मीरचा कारभार कसा चालायचा तर त्यासाठी जम्मू काश्मीरची वेगळी राज्यघटना होती या राज्यघटनेत बदल करण्याचे आणि ती लागू करण्याचे अधिकार फक्त राष्ट्रपतींना होते मात्र राष्ट्रपतींना त्यात कोणताही बदल करण्यासाठी राज्य सरकारची मान्यता गरजेची होती संसदेला फक्त परराष्ट्र व्यवहार संरक्षण आणि दळणवळण या क्षेत्रातच कायदे करण्याचा अधिकार होता तसंच या कलमात काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्यावरही बंधनं घालण्यात आली होती जम्मू काश्मीर विधानसभेच्या परवानगीनं राष्ट्रपती या दुरुस्त्या करतील अशी तरतूद करण्यात आली होती एकोणीसशे एक्कावन्नमध्ये जम्मू काश्मीर विधानसभेची स्थापना झाली सुरुवातीच्या वर्षात याच विधानसभेनं जम्मू काश्मीरच्या घटना समितीसारखं काम केलं या समितीनं जम्मू आणि काश्मीरची घटना तयार केली एकोणीसशे छप्पन्नमध्ये जम्मू काश्मीरची वेगळी घटना तयार झाल्यावर ही घटना समिती बरखास्त करण्यात आली त्यामुळं आता घटना समितीशिवाय जम्मू काश्मीरच्या संविधानात कोणतेही बदल करता येणार नाहीत अशी अनेकांची भावना तयार झाली पण भाजप मात्र कलम तीनशे सत्तर हटवण्याचं आश्वासन आपल्या प्रत्येक जाहीरनाम्यात देत राहिला आता पाहूयात भाजपनं कलम तीनशे सत्तर कसं हटवलं काश्मीरचं भारताबरोबर विलिनीकरण करण्यात तीनशे सत्तर हा मोठा अडथळा आहे असं सुरुवातीपासूनच भाजपला वाटत होतं निवडणूक जाहीरनाम्यातही त्यांनी अनेकदा कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस ए काढून टाकण्याचं आश्वासन दिलं होतं कलम पस्तीस ए एकोणीसशे चोपन्न साली राज्यघटनेत घालण्यात आलं होतं या कलमामुळे जम्मू काश्मीरच्या रहिवाशांना विशेष अधिकार मिळाले होते राज्यात मालमत्ता विकत घेणं आणि तिथला अधिवास याबाबतीत विशेष अधिकार या कलमामुळं मिळाले होते अखेर पाच ऑगस्टला कलम तीनशे सत्तर हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला राष्ट्रपतींनी एक आदेश काढला त्यानुसार संविधानात एक घटना दुरुस्ती करण्यात आली राज्याची घटना समिती हीच आता राज्याची विधानसभा असेल असा प्रस्ताव मांडण्यात आला त्यामुळं जम्मू काश्मीरच्या घटना समितीचा रोल संपला आता जम्मू काश्मीरच्या विधानसभेला घटना समितीचे अधिकार मिळाले याशिवाय राज्य सरकार हे राज्यपालांच्या समकक्ष असतील असाही बदल करण्यात आला हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण जेव्हा घटनादुरुस्ती झाली तेव्हा राज्यात डिसेंबर दोन हजार अठरापासून राष्ट्रपती राजवट लागू होती जून दोन हजार अठरामध्ये भाजपनं पी डी पीचा पाठिंबा काढून घेतला होता त्यानंतर सहा महिने तिथं राज्यपालांचं शासन होतं आणि त्यानंतर राज्यपालांच्या शिफारसीनं राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती जम्मू काश्मीरच्या संविधानात बदल करण्यासाठी इतर वेळी राष्ट्रपतींना राज्य विधानसभेची परवानगी आवश्यक होती मात्र राष्ट्रपती राजवट असल्यामुळं विधानसभेच्या परवानगीची गरज भासली नाही या आदेशामुळं केंद्र सरकारला कलम तीनशे सत्तरमध्ये त्यांच्या मनाप्रमाण दुरुस्ती करण्याची संधी मिळाली दुसऱ्या दिवशी सहा ऑगस्टला राष्ट्रपतींनी आणखी एक आदेश दिला त्यानुसार भारतीय राज्यघटनेतल्या सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला लागू करण्यात आल्या त्यामुळं राज्याला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा आपोआप काढून घेण्यात आला नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीसला संसदेनं आणखी एक कायदा संमत केला त्यानुसार राज्याचे जम्मू काश्मीर आणि लदाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं जम्मू काश्मीर विधानसभा असलेला केंद्रशासित प्रदेश असेल असं ठरलं तर कलम तीनशे सत्तर रद्द केल्यावर या निर्णयाविरोधात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवलं होतं यावर्षी ऑगस्टमध्ये कोर्टानं या, या प्रकरणी अंतिम सुनावणी घेण्यास सुरुवात केली आता पाहूयात कलम तीनशे सत्तर हटवण्याच्या विरोधात असणाऱ्या याचिकाकर्त्यांचं नक्की काय म्हणणं होतं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं कोर्टानं केंद्र सरकारचा कलम तीनशे सत्तर बद्दलचा आणि जम्मू काश्मीरचं विभाजन करून केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय रद्द करावा त्यांची दुसरी मागणी होती कलम तीनशे सत्तर ही कायमची तरतूद होती आणि त्यात बदल करायचा असल्यास जम्मू काश्मीरच्या घटना समितीची परवानगी आवश्यक होती मात्र ही घटना समिती एकोणीशे छप्पन्न मध्ये विसर्जित करण्यात आली होती त्यामुळं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय हा त्या सामील नाम्याच्या विरोधात जाणारा होता ज्यामुळे जम्मू काश्मीर भारताचा भाग झाला होता तसंच हा निर्णय लोकांच्या मर्जीविरुद्ध घेण्यात आल्याचं देखील याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं याचिकाकर्त्यांचं असंही म्हणणं होतं की जेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती तेव्हा ही घटनादुरुस्ती होऊ शकत नव्हती राज्यपाल जे केंद्र सरकारद्वारा नियुक्त असतात त्यांनी घटनादुरुस्ती करताना आणि नंतर कलम तीनशे सत्तर हटवताना विधानसभेप्रमाणे काम केलं त्याचप्रमाणे एखाद्या राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी करायची असल्यास परवानगी केंद्र सरकारला नाही कारण त्यामुळं राज्याचे अधिकार कमी होतात केंद्रशासित प्रदेशांवर केंद्राचा अधिकार चालतो असा युक्तिवाद देखील याचिकाकर्त्यांनी केला होता कलम तीनशे सत्तर हटवण्याबाबत केंद्र सरकारची काय भूमिका होती तर सरकारची भूमिका होती कलम तीनशे सत्तर ही एक तात्पुरती तरतूद आहे घटना समिती बरखास्त झाल्यामुळं विधानसभेला घटना समितीचे अधिकार मिळतात तसं झालं नसतं तर तरतुदीत कधी सुधारणा होऊ शकली नसती या बदलांमुळे जम्मू काश्मीर भारतात पूर्णपणे विलीन झाला भारतीय राज्यघटना तिथे पूर्णपणे लागू नसल्यानं राज्यातील नागरिकांसोबत भेदभाव केला जायचा असा सरकारचा दावा होता याशिवाय सरकारनं असंही म्हटलंय की राष्ट्रपती राजवटीत त्यांनी किंवा राज्यपालांनी पारित केलेले आदेश हे के राज्य विधानसभेने पारित केलेल्या आदेशांच्या बरोबरीचे आहेत त्यामुळं राष्ट्रपती राजवटीत परिस्थिती बदलल्यानं हा निर्णय बेकायदेशीर ठरत नाही याशिवाय राज्यांच्या पुनर्रचनेबाबत केंद्र सरकारकडे सर्व अधिकार आहेत असं केंद्र सरकारची भूमिका होती सरकार राज्यांचं नाव क्षेत्रफळ सीमा बदलू शकतं आणि राज्यांचं केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजनही करू शकतं अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतली याशिवाय सरकारनं असंही म्हटलंय की जेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा होईल तेव्हा सरकार जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करेल विशेष दर्जा काढून घेतल्यानं राज्यातील विकास पर्यटन आणि कायदा व सुव्यवस्थेला चालना मिळाली आहे असं देखील केंद्र सरकारचं म्हणणं आहे त्यामुळं कलम तीनशे सत्तर हटवणं हे एक योग्य पाऊल आहे अशीच केंद्र सरकारची भूमिका होती अखेर पंधरा दिवसांच्या सुनावणीनंतर कोर्टानं आपला निकाल तेव्हा राखीव ठेवला होता आता कलम तीनशे सत्तर बाबत सुप्रीम कोर्टाने निकाल देताना काय म्हटलंय तर सुप्रीम कोर्टानं सरकारच्या बाजूने निकाल देत कलम तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय योग्य होता हे मान्य केलंय राष्ट्रपती राजवटीत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाला आव्हान देता येणार नाही कलम तीनशे सत्तर ही युद्धाच्या बाबतीत करण्यात येणारी एक तरतूद होती आपण या कलमांचा मजकूर पाहिला तर हे स्पष्ट होतं की ही तरतूद तात्पुरती होती असं मत निकाल देताना सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी व्यक्त केलंय भारतात विलीन झाल्यानंतर जम्मू काश्मीरला अंतर्गत सार्वभौमत्वाचा अधिकार नाही असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय दोन हजार एकोणीसमध्ये केंद्रातील भाजप सरकारनं कलम तीनशे सत्तर रद्द केलं आणि जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केलं या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं त्याबाबतही सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारच्या बाजूने निकाल दिलाय केंद्र सरकारला राज्यांच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय कलम तीनशे सत्तर ही राज्यातील युद्ध सदृश्य परिस्थितींमध्ये करण्यात येणारी तात्पुरती व्यवस्था होती आणि जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्यानं घटनेच्या कलम एक आणि कलम तीनशे सत्तर वरून स्पष्ट होतं असं देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलंय याशिवाय केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा बहाल करावा आणि निवडणूक आयोगानं सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत विधानसभा निवडणुका घ्याव्यात असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा